नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यावर्षीची एन एम एस परीक्षा ही अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी होणार आहे या परीक्षेचे फॉर्म इथं म्हटलेले दहा ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून उपलब्ध होणार आहेत आता या वर्षीच्या एन एम एसच्या परीक्षेत बाबत कोणकोणते नवीन बदल आहेत ते लक्षात घ्या तर आत्तापर्यंत जे उत्पन्नाची मर्यादा होती ती दीड लाख होती परंतु आता साडेतीन लाखापर्यंत उत्पन्नाची मर्यादा केलेली आहे त्याच्यानंतर पवया पुढील काय बदल आहेत ह्या परीक्षेचे फॉर्म भरण्याची मुदत ही दहा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत नियमित आहे आणि नंतर विलंब आ, शुल्कसह पाच नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे तर एकतीस ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कसह आणि यावर्षीचा बदल म्हणजे या आत्तापर्यंत शंभर रुपये शुल्क असायचं यावर्षी मात्र एकशे वीस रुपये शुल्क ठेवण्यात आलेलं आहे अजून काय बदल करण्यात आला आहे तर आत्तापर्यंत या परीक्षेसाठी Uh, जी शिष्यवृत्ती आहे ती चार वर्षांसाठी असायची परंतु या वर्षीपासून मात्र पाच वर्षांसाठी शिष्यवृत्ती ठेवण्यात आलेली आहे हे ब शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास पाच वर्षांसाठी दरमा एक हजार आ, म म्हणजे वर्षाला बारा हजार असे बारा पंचे साठ हजार आत्तापर्यंत चार वर्षासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये जे मेरिट लिस्टमध्ये येतात होते त्यांना मिळत होते तर सर्वांचा अभ्यास अगदी जोरदार चालू असेल आता प्रथम सत्र परीक्षा चालू असेल प्रथम सत्र परीक्षा झाल्यानंतर सर्वांनी जोरदार एन एम एस परीक्षेच्या तयारीला लागायचे सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा प्रथम सत्र परीक्षेसाठी सुद्धा शुभेच्छा धन्यवाद